नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण सेस ही टर्म समजून घेऊयात सेस काय असतं तर टॅक्स ऑन टॅक्स सिम्पली जर म्हणायचं झालं तर करावर लावलेला कर जो आहे तर तो सेस असतो हा ना टॅक्स ऑन टॅक्स आता ह्याच्यामध्ये जे असतं की सेस कशावर लावला जातो की जे टॅक्सेबल इन्कम असतं म्हणजे जे उत्पन्न आहे ज्याच्यावर आपल्याला कर भरायचा आहे त्याच्यावर सेस लागत नाही तर जो कर आपल्याला भरायचा आहे त्याच्यावर कर लावला जातो त्याला सेस म्हटलं जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट जी असते की सेस जो आहे तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या करांवर तुम्हाला भरावा लागतो म्हणजे तो लागू शकतो डायरेक्ट टॅक्सवर पण इनडायरेक्ट टॅक्सवर पण दोन्ही हिच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांवर तुम्हाला तो भरावा लागू शकतो ओके दुसरी महत्त्वाची बाब जी आहे सेसच्या बाबतीमध्ये ती म्हणजे काय की स्पेसिफिकचा एक स्पेसिफिक उद्देशाने सेल्स लावला जातो म्हणजे एक त्याचा एक पर्पज जे काय असतं ते स्पेसिफिक असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एज्युकेशन सेल्स लावला जातो बघा एज्युकेशन सेस म्हणजे काय की हा जो कर करावर लावलेला आहे तो कशासाठी आहे शिक्षणासाठी आहे शिक्षणातल्या प्रोग्रेससाठी आहे किंवा त्याच्या उन्नती करता तर तो फक्त आणि फक्त शिक्षणावर खर्च केला जातो जेवढा काही सेस जमा होतो तो सगळाचा सगळा कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया त्याच्यामध्ये जमा होतो तर हे पण एक महत्त्वाचं लक्षात ठेवा दुसरी महत्त्वाची गोष्ट जी असते की फिनान्स कमिशन जे असतं तर ते सरकारचं केंद्र सरकारचे जे काही वेगवेगळे टॅक्स असतात ते शे स्टेटबरोबर शेअर करतं परंतु फिनान्स कमिशन जे काही आहे तर ते सेस राज्यांबरोबर शेअर करत नाही तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा सेस ज्या गोष्टीसाठी आलेला आहे त्या गोष्टीसाठीच वापरला जाणार आहे तो राज्यांबरोबर शेअरसुद्धा होणार नाही आहे तर ते एक गोष्ट लक्षात ठेवा दुसरी महत्त्वाची बाब की सर्वात आधी म्हणजे सेसची जर तुम्ही सुरुवात बघितली की दोन हजार चारमध्ये सेस प्रपोज केला गेला होता सो so, ती ही हिस्ट्री आपण बघूयात तर एज्युकेशन सेस आला होता बघा दोन हजार चारमध्ये सेस त्यावेळेस आला होता दोन टक्के इतका सेस करावर कर लागला होता त्यावेळेस टू पर्सेंट तर ते पण एक महत्त्वाचं आहे ओके okay? टू थाउजंड फोरमध्ये एज्युकेशन सेस आलेला आहे आणि तो किती लागलेला आहे ला तर टू पर्सेंट लागलेला आहे ओके okay, तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा एज्युकेशन शिक्षणासंबंधीचा होता दोन टक्के नंतर मग याच्यामध्ये बदल होत गेले दोन हजार सातमध्ये जो होता तो एक लागला होता तो सेकंडरी एज्युकेशन करता होता आणि माध्यमिक हा जो होता हा प्रायमरी एज्युकेशनसाठीचा सा सेज आहे ओके okay, दोन हजार चारमधला त्याच्यानंतर सेकंडरी एज्युकेशन जे आहे आपलं त्या सेकंडरी एज्युकेशनसाठी परत सेज लागला आणि तो जो होता तो वन पर्सेंट लावण्यात आला होता नंतर दोन हजार एकोणीसचं जे आपलं युनियन बजेट आहे त्या बजेटमध्ये चार टक्के हेल्थ आरोग्य आणि एज्युकेशन म्हणजे दोन गोष्टी होत्या याच्यामध्ये एक हेल्थ होतं प्लस दुसरं जे होतं ते एज्युकेशन होतं या दोघांसाठी चार टक्के सेस लागला होता आणि याच्यामध्ये आधीचा जो तीन टक्के म्हणजे हा दोन टक्के प्रायमरीचा एक टक्के सेकंडरीचा हा थ्री पर्सेंट प्लस एक जो होता तो हेल्थसाठीचा रुरल फॅमिलीज ज्या काय आहेत तर हेल्थचा जो होता तो ग्रामीण भागातल्या फॅमिलीसाठी वन पर्सेंट आणि एज्युकेशनचा जो होता तो तीन पर्सेंट असे हे सेज लागलेले होते तर लाग ते एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की सेस लागल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस सेस आला त्यावेळेस दुसरी एक महत्त्वाची बाब इथं घडली ती म्हणजे की प्रारंभिक शिक्षा कोश नावाचा एक फंड सुरू करण्यात आला होता हा जो एज्युकेशन सेस सुरुवातीला सुरू झाला आणि त्यावेळेस प्रारंभिक शिक्षा कोश असा एक पी एस ए त्याला म्हटलं होतं दोन हजार पाचमध्ये सुरू झाला होता आणि न त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग माध्यमिक आणि उच्चतर शिक्षा कोश दोन हजार सतरामध्ये सुरू झाला तर हेही एक लक्षात ठेवा दोन हजार पाचमध्ये प्रारंभिक शिक्षा प्रारंभिक शिक्षा कोश ओके आणि दोन हजार सतरामध्ये जे आहे तर तिच्यामध्ये माध्यमिक व उच्चतर शिक्षा कोश, ओके तर हे दोन लक्षात ठेवा हे महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी दोन हजार पाच दोन हजार सतरा तर हे बेसिक एक लक्षात ठेवा आणि सेसबद्दल एवढ्या बेसिक गोष्टी जरी लक्षात असल्या तरी तिच्यातून बऱ्यापैकी आपल्याला गेन मिळू शकतं परीक्षेमध्ये स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राह स्पॉटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो